आज आपण पुणे जिल्ह्यामधील अत्यंत महत्वाचा मतदारसंघ इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण हे चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे आणि या जागा वाटपामध्ये पुणे जिल्ह्यामधील इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. या मतदारसंघाचं गेल्या 20 वर्षापासून काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत आणि या 20 वर्षामध्ये ते मंत्री होते. पण 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना चारे मुंडे चित करत त्यांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांना इंदापूरचं आमदार बनवलं. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी जवळपास निश्चित आहे आणि आघाडीचं एक सूत्र आहे, ज्याचा आमदार त्याचा मतदारसंघ. आणि सध्या इंदापूरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपला हक्क सांगत आहे. या मतदारसंघामधून हर्षवर्धन पाटील हे सलग 4 वेळा निवडून आले आहेत आणि हर्षवर्धन पाटलांसाठी काँग्रेसला हा मतदारसंघ पाहिजे आहे, त्यामुळे इंदापूरची जागा कोणाला मिळणार या विचाराने दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे सध्या संभ्रमामध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार करावा यासाठी शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती. यामध्ये शरद पवार हे यशस्वी सुद्धा झाले होते. हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला आणि इंदापूर तालुक्यामधून सुप्रिया सुळे यांना तब्बल 60,000 मतांचं मताधिक्य मिळवून दिलं होतं. लोकसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार असा शब्द दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. पण राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळलाच जाईल याची काही गॅरंटी नसते. म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जर आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी नाही दिली तर पुणे जिल्ह्यामधील धनगर समाज राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकतात. पुणे जिल्हा आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मतदान हे मोठ्या प्रमाणावर आहे. धनगर समाजाचं आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर असलेलं प्रेम आणि आपुलकी पाहता जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी नाही दिली तर याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये बसू शकतो. गेल्या 5 वर्षामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यामधील छोट्या आणि मोठ्या गावामध्ये 100 कुटुंब हे पक्के मतदार बनवले आहेत आणि त्यांच्यासाठी आमदार भरणे हेच पक्ष आहेत. त्यामुळे आमदार भरणेंच्या या एकगठ्ठा वोट बँकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला विचार करावा लागणार आहे. तर दुसरीकडे युतीजवळ इंदापूर तालुक्यामध्ये तुल्यबळ उमेदवार नाही. आघाडीचं गणित कधी बिघडते याची ते वाट पाहत आहेत आणि जेव्हा आघाडीचं गणित बिघडेल तेव्हा भरणे किंवा पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात येईल. याचा युतीला फायदा असा होईल की त्या उमेदवाराची स्वतःची वोट बँक प्लस भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मतं असं एकत्रित जर गणित जुळवून आलं तर इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा युतीचा आमदार बनेल. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचं जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली होती, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यावेळेस तुल्यबळ उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत जोपर्यंत आघाडी आपला उमेदवार फायनल करत नाही तोपर्यंत इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग मिळणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आघाडीकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी भेटणार, आमदार दत्तात्रय भरणे की हर्षवर्धन पाटील? मला खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा.